माणसाबद्दल. अभिजीत, तुझं हार्दिक अभिनंदन. थँक्यू मॅम. ते मिळालेल्या यशाबद्दल आपली लिंक्स काय आहेत? राज्यसेवेतून क्लास 1 पहिल्यांदाच मिळाली, माझी पहिलीच पोस्ट होती, त्यामुळं नक्कीच खूप जास्त आनंद वाटतोय मला आणि काय व्यक्त होत नाहीत अशा काही फिलिंग्स आहेत त्या, म्हणजे खूप खूप भारी चांगलं वाटतंय त्याबद्दल मला. बरोबर. यापूर्वी तुला एसटी आहे, त्याचबरोबर एक्साइज पीएस आहे, या पोस्टही मिळालेल्या आहेत राज्यसेवेमधूनच. पण क्लास वन मिळणं ही वेगळी यश असतं आणि त्याचा आनंद नक्कीच खूप मोठा आहे. क्लास वन चा आनंद भरभरून दिसतोय. अभिजीत, तुझ्या राज्यसेवा परीक्षेच्या आतापर्यंतच्या अभ्यासाचा जो मार्ग आहे, तर तो प्रवास तुझा इथपर्यंत कसा झाला याबद्दल आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. माझा राज्यसेवा परीक्षेचा प्रवास 2014 पासून चालू झाला. त्यानंतर 2015 मी प्री दिली, 2015 मेन्स जेव्हा दिली त्याच्या आधी मी सिनर्जीच्या टेस्ट सिरीज लावल्या होत्या, त्यासोबतच अभ्यास चालू होता, परंतु एस टी आय असेल आणि दुसऱ्या मेन्ससुद्धा त्या सोबत आल्या, त्यामुळं तेव्हा मी पास होऊ शकलो नाही. 2016 मेन्स दिली, तेव्हा इंटरव्ह्यूला होतो, आणि 2017 जी मेन्स होती त्याच्यामध्ये परत टेस्ट सिरीज लावल्या आणि त्यानंतर इंटरव्ह्यू झाला आणि आता माझं सिलेक्शन झालं. अच्छा, तुझ्या यशामध्ये टेस्ट सिरीजचा टेस्ट सिरीजचा तसं म्हटलं तर खूप मोठा वाटा आहे, कारण टेस्ट सिरीजमुळे मला मी कुठे चुकतोय हे समजण्यास खूप मोठी मदत झाली मला. टेस्ट सिरीजमुळे प्रिपरेशन कितपर्यंत आलंय आणि आता कुठल्या गोष्टीवर फोकस करायचंय हे कळण्यासाठी मला टेस्ट सिरीजचा सर्वात मोठा फायदा झाला. मला नक्कीच आठवतंय की तुझी अॅक्युरसी एकदम चांगली असायची. एकदा तर एका टेस्टला तुला 55 अटेम्प्ट केले होते, 55 आणि त्यापैकी 51 बरोबर होते. इतकी अॅक्युरसी मी आतापर्यंत ज्याच्याकडे असणारा पहिला विद्यार्थी बघितलाय. तर ही अॅक्युरसी मेंटेन करण्यासाठी नेमकं तू काय स्ट्रॅटेजी वापरत होतास? मी फॅक्ट्स ज्या होत्या, ज्या काही फॅक्ट्सवर जे क्वेश्चन विचारले जायचे त्यासाठी मी एक वेगळी डायरी केली होती आणि त्याचे रिव्हिजन मी परत परत करत राहायचो. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आल्यानंतर ज्या फॅक्ट्स ज्या विचारल्या जाऊ शकतात आणि ज्या लक्षात राहत नाहीत त्यासाठीची जी वेगळी डायरी होती त्याचा मला खूप जास्त फायदा झाला. आणि जे काही पेपर होता, पेपरच्या आदल्या दिवशी असेल, ती डायरी वाचणे आणि त्यातून रिवाईज परत परत रिवाईज करत राहणे हाच त्यासाठी एक चांगला उपाय असे मला वाटतं. म्हणजे ही डायरी तू जुन्या क्वेश्चन पेपरच्या आधारावरती केलं होतं? हो, ते पण आहे. आणि जुन्या क्वेश्चन पेपरमधून काय ट्रेंड चाललाय ते अनालिसिस करून काय विचारलं जाऊ शकतं आणि काय विचारलं गेलेलं आहे यावरती मी डायरी तयार केलेली होती. प्रेडिक्शन आपण प्रेडिक्ट करू शकतो की प्रश्न कोणते येऊ शकतील किंवा कोणत्या अँगलने येऊ शकतील. हो, नक्कीच नक्कीच, आणि ते करायलाच पाहिजे. त्याशिवाय पास होणं थोडंसं अवघड आहे, कारण नुसतं अभ्यास करून पास होणं शक्य नाही, कारण MPSC काय विचारलं जातं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमचा सिलेबस काय आहे, क्वेश्चन पेपर काय विचारलं जातं क्वेश्चन पेपरमध्ये हे महत्त्वाचं आहे. पुस्तकामध्ये एखाद्या काय दिलंय यापेक्षा क्वेश्चन पेपर आणि सिलेबसचं अॅनालिसिस करणं जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. नक्कीच, कारण आयोग आपल्याबरोबर फक्त क्वेश्चन पेपर आणि सिलेबस एवढ्या माध्यमातून बोलत असतो. हो बरोबर. आणि ते आयोगाचे संदेश आपल्याला समजले पाहिजे. हो बरोबर. अभिजीत, मार्गदर्शक हा फक्त मार्गदर्शक नसतो, तो एक मोर दॅन मार्गदर्शक असतो. तो एक प्रवासामध्ये एक वाटाड्या म्हणतात तो. जर मी जेव्हा कधी भरकटत होतो तेव्हा मी सिनर्जीचा मला खूप मोठा फायदा झाला आहे. मी कधी पण फोन करायचो, तरी पण भोपळ्या तुम्ही असतील किंवा अतुल सर असतील, मला नेहमी अवेलेबल व्हायच्या. म्हणजे मी 11-12 फोन केला तरी पण तुम्ही मला सांगायचे की हे आहे नाही असं करेल तसं कर, किंवा मी जेव्हा कधी पण फोन केला तेव्हा माझे डाऊट क्लिअर व्हायला जायचे आणि मी कधी पण भेटण्यासाठी तुम्ही अवेलेबल असायचं. त्यामुळं मार्गदर्शक हा माझ्यासाठी तसं म्हटलं तर एक खूप मोठी गरज त्यांनी भागवलेली आहे मला. माझ्या म्हणजे मी 2015 मला आठवतंय, मी पहिल्यांदा मेन्स दिली तेव्हा माझा प्लॅनिंग सुद्धा तुम्हीच करत, म्हणजे आपण बसून सोबत बसून गेलो होतो तेव्हा. अर्धा पाऊन तास आपण तिथं बसून हा या महिन्यामध्ये हा सब्जेक्ट, दुसऱ्या महिन्यामध्ये तो सब्जेक्ट यायचा, परत रिवाईज कसं करायचं याबद्दल पूर्ण प्लॅनिंग ते तेव्हा केलं. आणि 2017 पण सुद्धा असंच आपण स्ट्रॅटेजी फॉलो केली आणि त्याचा नक्कीच फायदा झाला मला. कसं होतं, आम्हालाही विद्यार्थी फॉलो करून किंवा सांगितलेला अभ्यास करून येत असतील तर ते सांगणाऱ्याला पण सोपं जातं. आणि तुझी मेहनत आणि चिकाटी जी आहे ते माहिती आहे मला, तुझ्या नोट्स अजून समोर दिसतात सिनर्जीचा वाटा तसं म्हटलं तर खूप मोठा आहे. जेव्हा कुठं मी चुकलो, अडखळलो, भरकटलो तेव्हा सिनर्जीने मला योग्य ट्रॅकवर आणण्याचं काम केले. यावर्षीच्या टेस्ट सिरीजचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मला
माझी तयारी कुठपर्यंत आली हे कळालं मला, कुठल्या भागावर जास्त जोर द्यावा हे कळालं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझं इंग्लिश मराठीचं जे रायटिंग आहे ज्याला मला 65 मार्क्स आहेत महाराष्ट्रामध्ये, मला माहित नाही मी टॉपर आहे की नाही, पण वन ऑफ द व्हेरी गुड मार्क्स, हां खूप चांगले मार्क आहेत. आणि त्यासाठी तुम्ही मला खूप चांगल्या इनपुट्स दिल्या होत्या, जे काही पेपर वगैरे चेक केलं तेव्हा मला असं वाटायचं की तुम्ही मला मार्क्स इन्स्पायर करण्यासाठी जास्त देत आहेत, पण ते खरंच खूप चांगले मार्क होते. त्यामुळे एक म्हणजे मार्गदर्शक म्हणून आणि सिनर्जीचा वाटा म्हणजे खूप मोठा आहे. आणि तुमच्या टेस्ट सिरीजची क्वालिटी पण तेवढी खूप चांगली असायची. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनालिसिस जे होतं क्वेश्चन पेपरचं, त्यामधून म्हणजे क्वेश्चन सोडवण्यापेक्षा एखादा क्वेश्चन अनालिसिस कसं करतात हे अतुल सर असतील, तुम्ही असतील, यांच्याकडून जे कळलं ते मला खूप जास्त चांगल्या प्रकारे मी इम्प्लिमेंट करू शकलो पेपरमध्ये, आणि त्याचा नक्कीच मला फायदा झाला. जे विद्यार्थी अक्षरामुळे घाबरून जातात तर त्यांनी अक्षरामुळे घाबरायची काहीच गरज नाहीये, की आपण अभ्यास करताना आपला मुद्द्यांच्या मधले कंटेंट जर का चांगले असतील तर नक्कीच मार्क मिळू शकतो. बरोबर आहे, मला पण असं वाटतं आता. धन्यवाद अभिजीत, तुझ्या भावी वाटचालींसाठी सिनर्जी परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.